आओ छोड़ाओ कौन दीपाली सही है कौन विचारता है तिला जवळ 100 लोकांच्या वरती मी कंप्लेंट टाकलेली आहे ना राजकारणात ना तुला सिनेसृष्टीत कोण कुत्राही विचारत नाही कोणता तो स्टँड होता चपलांचा की भांड्यांचा ज्याच्यावरती माईक ठेवून तुला स्वतःची बाईट द्यावी लागली होती अशी तुझी अवस्था झाली होती दीपाली सय्यद एक तर तुझी लायकी नाही सन्मान्य साहेबांवरती बोलायची अभिनेत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारीमध्ये आपल्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टोल आणि रस्त्यांमध्ये खड्डे यावर मनसेच्या घेतलेल्या भूमिकेचा दीपाली सय्यद यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्ते दीपाली सय्यद यांना सोशल मीडियावर ट्रोल करत होत्या असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. अशा कार्यकर्त्यांविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. यावर मनसेच्या रेश्मा मोहन तपासे यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला. पाहूया त्या काय म्हणतात. नाव आहे दीपाली सय्यद, जिला सिनेसृष्टीत कोणी विचारत नाही. गेल्या वर्षभर शांत होती आणि आता पुन्हा आले असं वाटते की तिला कोणतरी सांगतंय बोलायला किंवा तिला कोण विचारत नाही किंवा मीडियापासून लांब झालेली आहे म्हणून एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायम ती सन्माननीय राजसाहेबांच्या नावाचा उदोउदो करत असते. ती आहे दीपाली सय्यद. तर दीपाली सय्यदला मला एक सल्ला द्यायचा आहे की मनसेच्या नादाला लागू नको. मनसेमध्ये किती मनसे कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी आहेत, ते मोजण्यापेक्षा स्वतःची काही लायकी करून ठेवली आहे ना याचा आधी विचार कर. मनसेचा एक एक पदाधिकारी जरी आला ना तुला उत्तर द्यायला तरी 5-6 वर्ष तुझे असेच निघून जातील. याचा विचार कर की तू नेमकी आहे कोणत्या गटाची. कारण कालची मी तुझी जेव्हा बाईट ती पाहिली एका न्यूज चॅनलची, त्या बाईटमध्ये तू भाजपच्या बाजूने पण बोलते, तू एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाच्या बाजूने पण बोलते, तू उद्धव साहेबांच्या गटाच्या बाजूने पण बोलते. म्हणजे नेमकं तू कुठल्या गटाच्या बाजूने बोलतेस, तू नेमकी आहे काय, तुझी भूमिका काय आहे ते तरी एकदा स्पष्ट कर. की जी जनतेची कामं आहेत ना ते सन्माननीय राजसाहेबांकडनंच होणार आहेत. अपेक्षा चांगली आहे पण जरा तू त्या अपेक्षेसारखं म्हणणं मांड साहेबांकडे. कारण आमचे राजसाहेब तुला तेवढी पण किंमत देत नाहीत. त्यांना माहिती आहे की मला कुणाला उत्तर द्यायचं आहे म्हणून ते तुझ्यावरती कधीही बोलत नाहीत. तेव्हा पुन्हा एकदा हा इशारा आहे दीपाली सय्यद, तुला आम्ही किंमत देत नाही, हे फक्त तुला एक उत्तर द्यायचं आहे.